कुणाचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे? चंद्रकांत दादाचा। का बरं? चंद्रकांत दादा माणूस चांगला स्वच्छता करतो, सगळ्यांना धान्य पुरवितोय, त्याच्यासारखी मदत कुणी करू शकत नाही। आम्हाला चंद्रकांत दादाच पाहिजे। हा कोथरूड मधी। आणि दुसरं? दुसरं कर्ज नाव घेऊ नको। एकच एकच चंद्रकांत दादा, एकच वादा। काम चांगले आमदार म्हणून काम चांगले, त्यामुळे आपण चंद्रकांत दादा पाठिंबा द्यायला हवे। कोथरूडकडे एवढे उगत नाही काम चांगले। चंद्रकांत दादा पाटील आज आपला उमेदवारी अर्ज हा दुसऱ्यांदा कोथरूडमधून दाखल करत आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ज्या काही प्रभागातल्या ज्या महिला आहेत, ज्या विधानसभा मतदारसंघातल्या महिला आहेत, त्या देखील आलेल्या आहेत। आजी देखील आपल्या समोर। आजी वय किती तुमचं? 65। 65। कोणाचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे? चंद्रकांत दादाचा। का बरं? चंद्रकांत दादा माणूस चांगला स्वच्छता करतो, सगळ्यांना धान्य पुरवितोय, त्याच्यासारखी मदत कुणी करू शकत नाही। आम्हाला चंद्रकांत दादाच पाहिजे। हा कोथरूड मधी। आणि दुसरं? दुसरं कर्ज नाव घेऊ नको। एकच एकच चंद्रकांत दादा, एकच वादा। चंद्रकांत दादा, एकच वादा। दादा मला वाटत चंद्रकांत दादा एवढं नाव पुरेसं आहे, कारण दादांनी आरोग्यापासून महिलांपर्यंत मुलांपर्यंत बरेच कामं केलेली आहेत। कामांची यादी वाचायला गेली तर खूप मोठी आहे। सो एकच वादा चंद्रकांत दादा। दादांची काही कामं सांगता येतील का? दादांनी आत्तापर्यंत प्रत्येक स्तरावरील जनतेसाठी मदत केलेली आहे। जसं रिक्षा चालकांना गणवेश येऊन दिलेत दादांनी, महिला भगिनींसाठी वेगवेगळ्या योजना, रेशनचं सामान असेल साहित्य तर ते फ्री देणं, अशा बऱ्याचशा योजना दादांमार्फत राबवलेल्या आहेत। त्याचबरोबर मानसी योजना की ज्यामध्ये महिलांना सक्षमीकरण, महिलांचं सबलीकरण केलं जातं, अशा बऱ्याचशा योजना दादांमार्फत राबवण्यात आलेल्या आहेत। तर आमची हीच इच्छा आहे की आता सर्वांनी आणि महायुतीचे कोथरूड विधानसभेचे आमदार आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आम्ही संपूर्ण कोथरूडवासी, तुम्ही बघू शकता चंद्रकांतदादाच्या माध्यमातून भरपूर योजना, सुकन्या योजना असतील, मेडिकलमध्ये लोकांना मदत असेल किंवा शाळेची फी भरण्यासाठी मदत असेल, महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, असे सर्व योजनांचा फायदा नागरिकांना भेटला आहे। आणि त्याचाच हा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून भेटलेला आहे। काम चांगले आमदार म्हणून काम चांगले, त्यामुळे आपण चंद्रकांत दादांना पाठिंबा द्यायला हवे। कोथरूडकडे एवढे उगत नाही आले काम चांगले म्हणून। काय हातात फुले चंद्रकांत दादांसाठी? का सर्वोत्कृष्ट आमदार। गेल्या 5 वर्षामध्ये सर्व गोरगरीब दलित यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कामं या महाराष्ट्रामध्ये केलेले आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंद्रकांत दादासारखा एक अतिशय चांगलं काम करणारं नेतृत्व या निमित्ताने आम्हाला लाभलेलं आहे आणि या चंद्रकांत दादा पाटील साहेबासारख्या या नेतृत्वाला परत एकदा या ठिकाणी संधी मिळावी आणि जनतेची सेवा करण्यासाठी अतिशय चांगलं नेतृत्व आहे अशा चंद्रकांत दादांना लोकांनी सर्वांनी साथ द्यावी अशा प्रकारची विनंती करतो। तर हे होते सर्व कार्यकर्ते जे उत्स्फूर्तपणे या चंद्रकांतदादा पाटील जे उमेदवारी अर्ज भरत आहेत विधानसभेचा, त्यासाठी त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। एका प्रकारे महायुतीचं हे सत्य प्रदर्शन आहे आणि प्रचाराला देखील आता ते सुरुवात करत आहे।